नमस्कार मित्रहो, मी रोशन स्वागत करतो आपल्या आर्पिटेक्शॉप यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रहो, तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। हे बघा मित्रहो, माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड हे ग्रीन आहे, ते एका क्षणामध्ये चेंज होऊन जाईल, बॅकग्राऊंड बदल होऊन जाईल। ते कशाप्रकारे होईल ते बघा। तर यासाठी आपल्याला किनेमास्टरचा वापर करावा लागेल। मोबाईलमध्येच आपण बॅकग्राऊंड चेंज करू शकतो, व्हिडिओचं तुम्ही सुद्धा करू शकता, फक्त तुमच्याकडे किनेमास्टर ॲप्लिकेशनची आवश्यकता असेल। मित्रहो, किनेमास्टर ॲपमध्ये जर तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ लेअर जर शो होत नसेल तर व्हिडिओ लेअर शो होण्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक किनेमास्टर ॲपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता, त्यामध्ये व्हिडिओ लेअर शो होईल। तर चला मित्रहो, सुरू करूया। तर मित्रो, व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी आपल्याला किनेमास्टर ॲप्लिकेशनची आवश्यकता असेल। तर हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी प्लसवरती क्लिक करा, एम्प्टी प्रोजेक्टवरती क्लिक करा। या ठिकाणी अशा प्रकारचा डिस्प्ले आपल्यासमोर येईल। तर या ठिकाणी बॅकग्राऊंड निवडण्यासाठी आपल्याला मीडिया ब्राउझरमध्ये जावं लागेल, त्या ठिकाणी क्लिक करा। तुम्ही या ठिकाणी इमेज ठेवू शकता किंवा एखादा व्हिडिओसुद्धा ठेवू शकता। मी या ठिकाणी इमेज ठेवत आहे। या इमेजची लांबी वाढवण्यासाठी याला ड्रॅग करा। यानंतर ग्रीन स्क्रीन व्हिडिओ निवडण्यासाठी या ठिकाणी लेअरचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करा। तर या ठिकाणी मीडियाचं ऑप्शन आहे वरती, या ठिकाणी मीडिया किंवा व्हिडिओचं ऑप्शन येते। तुमच्या किनेमास्टरमध्ये जर येत नसेल ऑप्शन, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे किनेमास्टरची, त्या ठिकाणी किनेमास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्या किनेमास्टरमध्ये नक्कीच मीडिया किंवा व्हिडिओची व्हिडिओ लेअर शो होईल। या ठिकाणी मीडियावरती जाऊन ग्रीन स्क्रीन निवडा। या ठिकाणी ग्रीन स्क्रीन निवडल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी रोमाकीचं ऑप्शन असेल, त्याला इनेबल करा। इनेबल केल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी ग्रीन स्क्रीनमधला कॅरेक्टर ठेवायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। तर या ठिकाणी काही पोर्शन कट करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करून कैचीवरती क्लिक करा, आणि शेवटचा भाग आपल्याला कापायचा असल्यामुळे त्या ठिकाणी सेकंड ऑप्शनवरती क्लिक करा। तसेच इमेजवरती सुद्धा त्याचप्रमाणे क्लिक करा। समजा यामध्ये पुन्हा काही दुसरा ग्रीन स्क्रीन आपल्याला द्यायचा असेल तर ते सुद्धा प्लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन देऊ शकतो आपण। पुन्हा याच्यावरती तसंच क्रोमा की मध्ये जाऊन त्याला इनेबल करा आणि ओके करा। पुन्हा तुम्हाला जर काही वेगळं द्यायचं असेल तरी सुद्धा ते देऊ शकता। या ठिकाणी मीडियामध्ये जाऊन पुन्हा तुम्हाला जर काही आवश्यकता असेल पुन्हा निवडू शकता। क्रोमाकीमध्ये जाऊन पुन्हा इनेबल करून
तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओचं बॅकग्राऊंड किनेमास्टरचा वापर करून चेंज करू शकतो। तर मित्रांनो, ग्रीन स्क्रीनचा वापर करून हे बॅकग्राऊंड चेंज केलेलं आहे। तर यासाठी नुसती ग्रीन स्क्रीनचीच आवश्यकता नाही, तुम्ही कोणत्याही स्क्रीनचा वापर करून बॅकग्राऊंड चेंज करू शकता। फक्त त्या स्क्रीनचा कलर हा एकसारखा असला पाहिजे, तो रेड असो किंवा येलो असो किंवा ब्लॅक असो। मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओसुद्धा बघत राहा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तो पुरणारे व्हिडिओसुद्धा बघत राहा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।